नमस्कार, सिद्धेश्वर मॅन्युफॅक्चरिंग या आपल्या युट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे गगन पावडा रोडवरील कोल्हापूर जिल्ह्यातील कोपर्ड्या गावी. आपण पाटील या कुटुंबियाकडे आलेलो आहे. त्यांनी आपला सिद्धेश्वरचा 65 लिटरचा इन्सुलेशन बंब घेतलेला आहे. आज त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचा ह्या आमच्या बंबाचा अनुभव काय आहे. सर नमस्कार. आमचा 65 लिटरचा सर तुम्ही इन्सुलेशन बंब घेतलात, हा तुम्हाला माहिती कुठून मिळाली ती बंबाची? नाही, आपण याच्यावर बघितलेलं होतं, फेसबुकवर, सोशल मीडियावर. त्या बघून तुम्ही आम्हाला संपर्क केला आणि घेतलात. त्याच्या आधी सर कुठलं काय वापर होता गरम पाण्यासाठी? आधी काही चुलीच्या याच्यावर होता, चुलीवर होत. मग तुम्ही आता हे वापरताय, आता तुम्हाला आता आलेला अनुभव काय की चूल किंवा अजून काय दुसरं काय वापरत असाल आणि ह्याच्यामध्ये फरक काय जाणवला? काय चुलीवर काय 2-3 तास लागायचं दहा माणसांनी आंघोळ करायला. शेत कसं अर्धा तास पाणी जळून घातली की अर्धा तासात 65 लिटर पाणी पूर्ण फॅमिलीला आंघोळीचं पाणी गरम होत आहे. इंधनाची काय बचत होते, काय जळण वगैरे? काय जळण काय लागते, थोडं लागते. त्याच्यामध्ये पूर्ण फॅमिलीचं आंघोळ तुमचं होत आहे. आणि आमच्या कंपनीची खासियत आहे या बंबाची की एकदा पाणी गरम केलं तर 18 तास पाणी गरम राहते. तुमचा अनुभव तसा आहे का? की पाणी गरम राहतंय आणि तुमचंही डायरेक्ट लावलेला सिंटॅक्सला फॅमिलीमध्ये डायरेक्ट जेवढी उंची असेल तेवढं पाणी जात, पाणी गरम येते आतमध्ये जोरात. घेतल्यापासून काय तुमच्या बंबाचं काय प्रॉब्लेम आली का, तक्रार आली? काय तक्रार तरी अजून तरी काय नाही. बरं, आमची सर्व्हिस बद्दल काय किंवा आमचा फीडबॅक काय असा वाटला तुम्हाला कंपनीचा? हाय व्यवस्थित आहे की ठीक आहे. आमच्या जे काय बंब घेणार आहे त्या ग्राहकांना काय सांगाल की जे काय बाकीच्या काही गोष्टी मार्केटमध्ये आहेत पाणी गरम करण्याच्या, तर त्यांनी ते सोडून हा का घ्यावा, काय सांगाल आमच्या ग्राहकांना? काय पाणी जरा गरम पण राहते उशीर पातूर, म्हणजे 10 तास 12 तास म्हणजे काय तापूला आपण तापी होईल त्या हिशोबा राहते. राहते आणि इंधनाची बचत होते. ओके, धन्यवाद सर.